पण ऐकणाऱ्यांची भूमिका नसते. कुठं कुठं ऐकणारे चांगले आहेत, सांगणारे योग्य आहेत, पण ग्रंथामध्ये शक्ती नाही. कुछ ग्रंथ भी बेकार है, वे पेट भरने को लिखे, उनमें नहीं है तत्व का बल, सब पंथ वैभव ही दिखे, सारा चमत्कारों का भंडार उसमें भर दिया, इंसान कैसा भी रहे पर पार करता कह दिया. काही ग्रंथ माणसाला चांगलं वाटलं पाहिजे म्हणून नुसते चमत्काराने भरून दिले, पण त्याच्यामध्ये मानवी जीवनाचे काही तथ्य नसतील. संत म्हणतात त्यानं सुद्धा ज्ञान मिळणार नाही. ऐकणारे चांगले आहेत, सांगणारा वाचणारा पोथी चांगला आहे, पण पोथी कोणती आहे? ज्या कोणी समासीन बहीण ही पोथी वाचली, तिनं आपल्या पाच मैत्रिणीला ही पोथी सप्रेम भेट द्यावी. एक पोथी आली होती माग, तुम्ही हसत आहे म्हणजे तुम्हाला ते पोथी अजिबात माहित नाही आहे ना. सगळ्या बायांनी पोथी वाचली, हिशोब काढला त्याचा, तेव्हा निसर्ग नियमाप्रमाणे अर्ध्या स्त्रिया आणि अर्धे पुरुष असं जर भारताचं मोजमाप धरलं तर 7 कोटी स्त्रिया होत्या. 7 कोटी स्त्रियांपैकी 2 कोटी स्त्रिया अशा सोडू ऑफिस मध्ये जाणाऱ्या, कधी पाहत नाहीत, वाचत नाहीत, कोणत्या देवाच्या मंदिरापुढे झुकत नाहीत, तरी 5 कोटी बाया. 5 कोटी बाया गुणेला 5 रुपये किती कोटी झाले? घरी गेल्यावर 0 देऊन पा, म्हणजे तुमचं पुण्य लक्षात येईल. एवढ्या कोटीचे पैसे गोळा करून तो निघून गेला आणि जिन पोती वाचली ते अजूनही 15 रुपयाचा रवा, 10 रुपयाचा डालडा, 3 रुपयाची इलायची, 2 रुपयाच्या लोंगा, घेणव शकुंतलान, खाणव अंतकला. का नाही प्राप्ती झाली? वाचणारा चांगला आहे हो, ऐकणाराही चांगला आहे, पण ग्रंथामध्ये विशेषता नाही. शास्त्र म्हणते कोणते ग्रंथ वाचा? ज्या ग्रंथामध्ये निवृत्तीचा मार्ग आहे. उघडा ज्ञानेश्वरी माझ्या ज्ञानोबारायांची. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तूची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. माऊलींनी या विश्वव्यापक भगवंताचं वर्णन केलं, तो ग्रंथ श्रेष्ठ आहे. नाथ बाबांचं एकनाथी भागवत उघडून बघा, ते ज्ञान आणि तो ग्रंथ श्रेष्ठ आहे. या साधू संतांचे जे ग्रंथ आहेत ते माणसाच्या उद्धाराला कारणीभूत आहे, म्हणून ग्रंथ श्रेष्ठ पाहिजे, ऐकणारा श्रेष्ठ पाहिजे, सांगणारा नियमामध्ये पाहिजे. झाल्या 3 गोष्टी आणि चौथं, जिथं ऐकतो आहे त्या स्थानामध्ये प्रयोजनामध्ये शक्ती पाहिजे. आज आपण गजानन बाबांच्या पवित्र परिसरामध्ये ज्ञान श्रवण करत आहोत. हा परिसर सुंदर आहे, तुम्ही ऐकणारे भक्तिवान आहे, ग्रंथ भागवत आहे, आणि आम्ही आमच्या बुद्धीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. 4 गोष्टी एकत्रित आल्या तेव्हा ज्ञान प्राप्त होते. आणि असं ज्ञान घेणारा जो श्रोता आहे तो फार महत्वाचा आहे. व्यासांनी त्या राजा परीक्षितीचं चरित्र वर्णन केलं. कोण आहे परीक्षिती? आमचे महाराज लोक 7 दिवस सांगतात. शुकाचार्य राजा परीक्षितीला म्हणाले, आणि मग 7 दिवसापर्यंत तुम्ही ऐकता, ते पण ज्यानं ऐकलं तो कोण आहे? त्यांचं चरित्र सांगितलेलं आहे श्रीमद भागवतामध्ये, त्याचा उल्लेख आहे. महाभारताच्या युद्धाला सुरुवात झाली. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समव्यता विभोत्सवहा, मामका पांडवाक्चैव किम कुरुवत संजया. ज्या वेळेला कौरव आणि पांडव एकमेकांच्या विरोधात उभे झाले त्यापूर्वी पांडवांनी त्या ठिकाणी मागणी केली, गड्यांनो आम्हाला आमच्या पुरतं द्या, भाव हिस्सा कोणाला सुटत नाही, आम्हाला पूर्ण राज्यामध्ये तुम्ही हिस्सा देत नसाल तर निदान 5 गावं तरी पोट भरण्यापुरते द्या. दुर्योधन, दू म्हणजे चुकीची वृत्ती, ज्या नावामध्ये कौरवांच्या प्रत्येकाच्या दय दू आहे, दुश्चिलता, दुश्चारित्रता, दुर्बुद्धी, दुर्विषय, हे सगळे वाईट गुण त्यांच्यामध्ये आहेत.
आणि म्हणून दुर्योधन म्हणतो पाच गावाची जमीन, अरे अग्रे नाम सुईच्या टोकाच्या अग्रावर किंवा सुईचं टोक मातीवर ठेवल्यावर जेवढी जागा त्याला लागते तेवढी सुद्धा तुम्हाला भेटत नाही, जे होत असेल ते करून घ्या. पांडवांना त्या ठिकाणी विचार पडला, भगवंताकडे गेले आणि भगवंतानं सांगितलं, गड्या आपला सख्खा भाऊ असला तरी अन्यायानं जर वागत असेल तर शास्त्र म्हणते त्याचा प्रतिकार केला पाहिजे. अन्याय होकर बैठर ना ये महा दुष्कर्म है, न्यायार्थ अपने बंधु को भी दंड देना धर्म है. इस तत्व पर ही कौरवों से पांडवों का ऋण हुआ, जो भव्य भारत वर्ष के कृतांत का कारण हुआ. सख्खा भाऊ आहे पण नीतीनं जर त्या ठिकाणी वागत असेल तर त्याची साथ द्या आणि अनितीनं जर जगत असेल तर त्याला शिक्षा द्या. शास्त्र सांगते लंकेमध्ये बिभीषणजींनी रामनामाचा डंका वाजवला आणि नामस्मरण केलं, महाबलाढ्य होता रावण पण नीतीचा हात सोडून दिला होता. बिभीषणजी म्हणतात आता मी तुझ्या सोबत नाही, सख्खा भाऊ आहे पण साथ मात्र रामप्रभूंची दिली. काही काही जण म्हणते आपलेच होत आणि आपलेच दात, रक्त बंबाळ झालं तरी चालते, नाही शास्त्र म्हणते त्याची साथ सोडून द्या. भाऊ म्हणजे काय, भाऊ शब्द उलटा जर केला तर त्याचा उभा होते, त्याला भाऊ म्हणा जो सुख दुःखामध्ये उभा राहते. भाऊ उभा जो दुःखामध्ये उभा राहत नसेल तो भाऊ नाही, जो नीतीच्या सोबत उभा राहत नसेल तो भाऊ नाही. भावकीमध्ये भावकीच्या कचाट्यामध्ये येऊन अनेक लोक त्या ठिकाणी दुःख सहन करतात. शास्त्र म्हणते झुगारून दे. भगवान परमात्म्यानं सांगितलं हे नीतीची साथ देणारे नाही आहेत. खूप समजावून सांगितलं पण ऐकायला तयार नाहीत. शेवटी युद्धाची तयारी झाली आणि कुरुक्षेत्रावरती धर्मयुद्धाला सुरुवात झाली. भगवान परमात्म्याने आपला पांचजन्य शंख हातामध्ये घेतला आणि त्या शंखाचा नाद करत भगवान परमात्मा त्या कुरुक्षेत्रावर उभे राहून युद्धाची लरकारी द्यायला लागले.